होगा। गेल्या 8 वर्षापासून मी वृत्तपत्र वाटपाचं काम करतो, तर असंच एक दिवस मनात आलं की आपला जो छंद आहे मूर्तिकलेचा, जो आपण लहानपणापासून छंद म्हणून जोपासतो आहे, तर त्या छंदाचं जर आपण व्यवसायात रूपांतर केलं तर तेवढंच आपला एक आर्थिक बाजू भक्कम होईल। तर असा एक विचार डोक्यात घेऊन मी या कलेला सुरुवात केली, या व्यवसायाला सुरुवात केली। तर असं करता करता मग या मूर्तिकलेच्या या व्यवसायाच्या भरवशावर मी माझा शिक्षण पूर्ण करतो आहे, माझं BA सुरू आहे, स्पर्धा परीक्षेची तयारीची सुरुवात केली आहे मी, आणि सोबत सीझनमध्ये म्हणजे या गणपती नवरात्रोत्सव बैलपोळा या सीझनमध्ये मी माझ्या मूर्त्या तयार करून माझं शिक्षण पूर्ण करतो आहे। आपल्याला जसं माहिती आहे की शासनाने POP बंदी आणली आहे, म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पूर्णपणे मूर्त्या बंद केलेल्या आहेत, आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ह्या पर्यावरणावर धोका देणाऱ्या असतात हे मला माहीत होतं। म्हणून मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा पूर्णपणे पर्यावरणपूरक मूर्ती तयार कशी करायची बस तिथूनच सुरुवात केली, मी प्लास्टरकडे वळलेलो नाही।